नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी. परंडा तालुका कृषी कार्यालयात मनमानी कारभार. मुख्यालयी न राहता कर्मचाऱ्यांकडून घरभाडे घेऊन शासनाची फसवणूक. कृषी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर फसवणुकी गुन्हा दाखल करण्याची रमेश गणगे यांची मागणी. गार भवानी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं रक्तदान शिबिर. रणजित पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे वसूल करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांचे कर्मचारी अधिकारीवर गुन्हा दाखल करून रक्कम वसूल करण्यात यावी, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी दिला आहे. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कृषी कार्यालयाचे अधिकारी यांच्यासह सर्वच कर्मचारी मुख्यालयी राहत नसून कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत शासनाची फसवणूक करून 10% घरभाडे वसूल केले आहे. अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसताना त्यांना घरभाडे कसे देण्यात येतात याची चौकशी करून बेकायदेशीर घेतलेले घरभाडे वसूल करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास औताडे, जिल्हा संघटक रामा भोसले, जिल्हा सचिव औदुंबर ठोंगे, उमेश सोनवणे यांची उपस्थिती होती. या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी कार्यालय सोनगिरी, कृषी अधिकारी मोरे साहेब यांचा बोंगळा कारभार, कृषी सहाय्यकांना पाठीशी घालण्याचं काम हे कृषी अधिकारी मोरे साहेब या ठिकाणी करत आहेत. मी काल पत्र दिलं की कृषी सहाय्यकानं तालुक्यामध्ये राहणं, मुख्यालयात राहणं ही बंधनकारक आहे, त्यामुळे या कृषी अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. 420 प्रमाणे जर कृषी सहाय्यक कृषी अधिकारी जर मुख्यालयात राहत नाही तर शासनाकडून 10% भाडं घेण्याचा अधिकार या कृषी सहाय्यकाला आणि कृषी अधिकाऱ्याला नाही आहे. म्हणून माझी बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे की पहिलं कृषी अधिकारी मोरे साहेबांची चौकशी करा. मोरे साहेबांची स्थावर अशी गडगंज मालमत्ता अशी याची चौकशी झाली पाहिजे. मी पत्र दिलेलं आहे, त्या पत्राच्या अंगुषंगानं या ठिकाणी खूप मोठं गबाड उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचा शेतकरी, आमची जनता, जर आम्ही अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकारी आम्ही फलाण्या जागेवर आहे, आम्ही इकडं आहे, असे वेळोवेळी उत्तर या ठिकाणी देते. म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयात राहून आमच्या शेतकऱ्यावर होणारा जो काही त्रास आहे तो त्रास कमी होईल. म्हणून मी 29 तारखेपर्यंत आंदोलनाची तारीख दिलेली आहे. जर 29 तारखेपर्यंत जर सर्व कृषी सहाय्यक सर्व अधिकारी मुख्यालयात जर राहत नसतील तर बळीराजा शेतकरी संघटना दांडकी हातात घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कृषी अधिकारी मोरे साहेब यांना या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही देतो. पण त्यांची तत्काळ चौकशी करायला पाहिजे होती. ज्या ठिकाणी कृषी सहाय्यक डुटीला आहे त्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामपंचायतचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी घेऊन, गावातील 2 शेतकरी घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणं हे बंधनकारक आहे. साहेब, आम्हाला नोटीसची पत्र आम्हाला दिलेलं आहे, त्या पत्राचं बुजगावणं म्हणून आम्हाला सांगू नका. पहिलं आपल्या कृषी सहाय्यकावर कारवाई करा, नंतर आम्हाला नोटीस द्या, अशा माध्यमातून तुम्हाला यावेळेस इशारा देतोय. या सर्व अधिकाऱ्यांवर तत्काळ आपण कारवाई करावी, अन्यथा मोरे साहेब परंडा तालुक्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटना आपल्याला फिरू देणार नाही, असा इशारा या ठिकाणी आम्ही देतोय. माझी हात. आता बातमी आहे रक्तदान शिबिराची. परंडा शहरातील गार भवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त श्री गार भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंगळवारी मंदिर प्रांगणात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन शिवसेनेचे युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. रमेश गणगे व रणजित पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. यावेळी अविनाश चौथ महाल, प्रकाश सोनवणे, शिवाजी सोनवणे, बाळासाहेब मागणीकर,
उमेश सोनवणे, अमित ठाकूर, अरुण कानाडे, यल्लाप्पा काळे, रणजित माने, बालाजी सोनवणे, बापू शिंदे, राहुल लोकरे, लक्ष्मण गव्हाणे, अजहर पटेल, अभिजित जाधव, सूरज माने, आनंद सरक, अंकुश माने, अनिल जाधव, बबलू पवार, गणेश खंकाळ, गणेश कदम, आदित्य जाधव, योगेश माने, रोहित जाधव, अच्युत बारसकर, अशोक जाधव, मिराज शिंदे, गणेश तांबिले, बापू सरक, नितीन शिंदे, अनिकेत जाधव, प्रथमेश माकणीकर, सोमनाथ कंकाळ, आनंद महाजन, दत्ता शिंदे, विवेक महाजन, भूषण महाजन, रावसाहेब शिंदे, अमर घोरपडे, सागर शिंदे आदींनी परिश्रम घेतले. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.